गणेश भक्तांची प्रतीक्षा आता संपली, कारण लाडक्या गणरायाचं आगमन होते. सारं वातावरण देखील भारावलेलं असेल. तू सुख करता, तू दुख हरता, भक्त गणांचा दाता, तुझ्या भक्तीचा जागर केला देवरदान तू आता. लाडक्या गणरायाचं आगमन साऱ्यांना सुखवणार असतं. चिंता काळजी अशा बाबी बाजूला सारून मन एका आनंदात सामावून जातं. मनोमन खात्री होते, विश्वास निर्माण होतो की जे काही आता आहे ते मंगलदायी असंच आहे. आणि अशा आनंदात उत्साहात गणरायाच्या आराधनेची सुरुवात होते. सकाळ संध्याकाळच्या आरत्यांनी सारं वातावरण भारावून जातं. मनाला एक प्रकारची आत्मिक अनुभूती लाभते. तसा गणेशोत्सव हा खूप काही देणाराच. आपण म्हटल्याप्रमाणे इथं आत्मिक आध्यात्मिक समाधान आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं आमचा समाज एकत्र येतो. यातून एका संवादाची सुरुवात होते, विचारांची देवाणघेवाण होते, विचार मंथनासाठीही हे व्यासपीठ मिळतं. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कार्य घडतं. लहान थोर एका आनंदाच्या पातळीवर येतात. इतकंच नाही तर कलागुणांचा वाव मिळणारे उपक्रमही या निमित्तानं पार पडतात. सादर होणारे देखावे ऐतिहासिक धार्मिक विषय आमच्यासमोर मांडतात, तर प्रबोधनाचाही हा काळ ठरतो. एक नाही तर अनेक अशी वैशिष्ट्यं या गणेशोत्सवाची. अहो, हा महाराष्ट्राचा महाउत्सवच. या महाउत्सवापासून कोणीच वेगळा राहू शकत नाही, राहत नाही, हे आणखीन एक विशेष. गणेशोत्सवानं घराघरातलं मांगल्य अधिक तेजाळून जातं. तर इकडे मनामनाला जोडणारा, साधला जाणारा असा हा गणेशोत्सव. आमचा लाडका बाप्पा पृथ्वीवर येतो तोच मुळी आमची दुःख वेदना समस्या दूर करण्यासाठीच. विघ्नहर्ता असं यासाठीच आम्ही गणरायाला म्हणतो. आता आमची इतकीच अपेक्षा असते का? तर तसं नाहीच. मनुष्य स्वभाव असा की त्याचं त्या देवाकडचं मागणं कधी कमी होतच नसतं. पण आमचा गणराया हा 64 विद्यांचा देव, गणाधिपती. इथे सर्व मनोकामना पूर्ण होतात असा लौकिक. म्हणून मनोभावे घराघरातून पूजन होतं. सार्वजनिक स्वरूपात समाजासाठी साकडं घातलं जातं. बाप्पांचं आगमन होतंय. आपल्या आगमनानं सुखाची, आनंदाची, चैतन्याची पखरण, हे तर समीकरणच. तेव्हा अशा या आनंददायी गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना अस्मिता विजन न्यूज परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.